नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी राजा या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये आणि शेवगाव तालुक्यामधील सामनगाव या गावामध्ये। तर आज आपल्यासोबत आहेत सर, तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव आनंद जनार्दन वांडेकर। तर आज आपण त्यांच्या कारली या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि कारली या पिकाविषयी आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सर, तुम्ही सर्वात प्रथम मला हे सांगा की हे जी काही कारलीची वाण आहे म्हणजे व्हरायटी आहे, तर ह्या कोणत्या व्हरायटीचं तुम्ही लागवड केलेली आहे? सर्वप्रथम मी आधी मार्केटमध्ये रिसर्च केला की नगर मार्केट, पुणे मार्केटला जाऊन आलो आणि आपल्या एरियामध्ये कुठली व्हरायटी जास्त चालू शकते हा विचार करून मी आमनश्री व्हरायटी निवडलेली आहे। तर मग याच्यामध्ये त्यांनी एकदम अत्याधुनिक पद्धतीने याच्यामध्ये लागवड केलेली आहे, त्यांनी मल्चिंग पेपर असो, ड्रीप असो, अथवा एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी कारली आहे पिकाचे म्हणजे शेती घे अशा प्रकारची त्यांनी केलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्ही सर मला सांगा की किती क्षेत्रावरती तुम्ही याची लागवड केलेली आहे? ही टोटल 1 एकर क्षेत्रावरती लागवड केली आहे। ह्या 1 एकर क्षेत्रामध्ये मी जवळजवळ 26 झाडं बसवलेली आहेत सध्या। 26 झाडं। तर याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट बियाणं लागवड केली आहे अथवा नर्सरीमधून रोपं वगैरे कसं केलेलं आहे? नाही, थंडीची वेळ होती त्याच्यामुळे मी बियाणंच लागवड प्रेफर केलं त्यावेळेस। तर बियाणं लागवडीमध्ये मग तुम्ही त्याच्यामध्ये ते अंतर किती ठेवलेलं आहे याच्यामध्ये? मी ॲक्च्युली अंतर 2.5 फूट ठेवलं, पण ते आजकाल जेव्हा मी प्लॉट डेव्हलप झाला आहे त्याच्यानंतर असं वाटलं की अंतर आपलं थोडंसं चुकल्यासारखं वाटतं। आपलं अंतर पाहिजे होतं 3 फूट आणि असं आडवं अंतर आहे त्याच्यामध्ये 8 फूट, म्हणजे 8x2.5 वरती तुम्ही याची लागवड केली। 8x2.5 वरती केली। तर मग याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बांबू तार वगैरे हे असं तुम्ही बांधून याला नियोजन केलेलं आहे। हो, तर मग याच्यामध्ये असं पाहिलं आपण तर हे जे काही याचे एकंदरीत तुम्ही कसं नियोजन केलेलं आहे, बांबू असेल, मल्चिंग असेल, ड्रीप असेल, याला एकंदरीत तुमचा खर्च किती झाला आहे? एकरी तसं जर बांबूचा विचार केला तर एकरी 1000 बांबू आपल्याला लागतात आणि ते मंडप करण्याची पद्धत आहे तुमची, आडवी उभी पद्धत असते किंवा उभे फक्त साईड लाईनने उभं करणं असतं, तर त्याच्यानुसार बांबू लागतात। तर साधारण उभी जी पद्धत असते कैची मेथड म्हणते त्याला, तर कैची पद्धतमध्ये आपल्याला 1000 बांबू लागतात साधारण। तर मग ह्या बांबूची तुम्ही हाईट किती घेतलेली आहे? मी हा बांबू 8 फुटी घेतलेला आहे। 8 फुटी जर बांबू घेतला आपण तर त्याची ॲक्च्युअली आपला 7 फूट हाईट काम येती आणि तो बी बांबू तिरपा जातो त्याच्यामुळे पुन्हा 1/2 फूट कमी होती, तर 6.5 फूट आपल्याला त्याची हाईट बरोबर वापरामध्ये आणता येते की मधून मजूर जरी चाललं तर त्याला एकदम व्यवस्थित त्याच्या डोक्याच्या वरून जातो समजा, म्हणजे खालून वरून याच्यामध्ये साईडनी पण शिरता येतं प्लॉटमध्ये। हो, तर मग तुम्ही मला याच्यामध्ये असं सांगा तुम्ही याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे, खत असो, पाणी असो, फवारणी असो? कसं आहे, सुरुवातीपासून मी सुरुवाती 19 नोव्हेंबर रोजी बियाणं लागवड केली। आधी काय केलं, जमिनीची नांगरणी करून घेतली, नंतर रोटावेटर फिरवला, नंतर त्याचे बेड पारले आणि त्याच्यानंतर शेणखत आतरवलं त्याच्यामध्ये आणि नंतर मल्चिंग आतरून त्याला 2.5 फुटावर बियाची टोकन केली। तर मग हे जे काही बेड आहे हे बेड किती फुटाचं आहे, 2 फुटाचं आहे, 1.5 फुटाचं आहे, किती फुटाचं आहे? हा 2 फुटाचा बेड आहे आणि हाईट त्याची साधारण 1 फुटाच्या आसपास आहे। 1 फुटाच्या। मग याच्यामध्ये असं मला सांगा, याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक मल्चिंग पेपर यूज केलेला आहे आणि व्हाईट मल्चिंग पेपर पण असतो, तर ब्लॅक मल्चिंग पेपर काय यूज केला तुम्ही? साधारण मार्केटमध्ये जास्त ते दिसण्यापेक्षा आपल्याला त्याचं काय उपयोग काय, तर मल्चिंगचा उपयोग कसा आहे, ही झाडाची मुळी ॲक्टिवेट राहिली पाहिजे। तर झाडाची मुळी ॲक्टिवेट कशी राहते की जेव्हा जमिनीच्या झाडाच्या मुळाला अंधार भेटतो, हे झाडाचं मूळ आहे का, अंधारात ॲक्टिवेट राहतं। हे मल्चिंगचा वापर कसा आहे की जेव्हा तुम्ही मल्चिंग टाकता झाडाला कळत नाही की दिवस एक रात्र आहे, झाडाची मूळ फक्त रात्रीच वाढते, त्याच्यामुळे अंधार पडल्यामुळे त्याची कंटिन्युअस वाढ होते, हीट मेंटेन होते आणि आपल्याला पाणी कमीत कमी लागतं याच्यामुळे। तर मग आता तुम्ही मला असं सांगा की तुम्ही हे जे काही प्लॉट केला आहे त्याला आत्तापर्यंत किती वेळेस खत दिलं आहे आणि किती वेळेस फवारणी केली? फवारण्याचा हिशोब तसा खूप मोठा असतो याचा, कारले प्लॉट म्हटलं का, कारण कारलं प्लॉट म्हणजे द्राक्षानंतरचा जो नंबर येतो अवघड पीक म्हणजे कारलं येतं, तर याला फवारणी साधारण 1-6 दिवसाला मला फवारणी घ्यावी लागते आणि फवारणी घेताना पण खूप काळजी घ्यावी लागते। कसं की तुमचा पाण्याचा pH किती आहे, तुम्ही ते औषध काढल्यानंतर त्याचा pH किती होतो आहे आणि फवारणी करताना त्याचा टायमिंग, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तर कीटकनाशक जर फवारायचं असेल तर संध्याकाळी 6:00 आमची फवारणी चालू होती आणि बुरशीनाशक फवारायचं असेल तर 6:00 फवारणी चालू होती, म्हणजे सूर्य उगायच्या आत
फवारणी झाली पाहिजे आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर फवारणी चालू झाली पाहिजे. साधारण हा हिशोब असतो. तर त्यामध्ये मग तुम्ही संध्याकाळी जी फवारणी म्हणताय तर ती संध्याकाळच्या वेळेस नेमकी का केली पाहिजे, कशामुळे? काय होतं की थोडक्यात एक गंमत अशी की शेतीमध्ये जे कीटक असतात तर हे कीटक संध्याकाळच्या वेळेस बाहेर आलेले असते किंवा जे स्वतःच्या घराकडे परतण्याचे ह्याच्यात असतात. ज्यावेळेस तुम्ही जे स्प्रे मारता तर ती 100% लागू होते. आणि ज्या काय होतं दुसरी गोष्ट की औषधाचं बाष्पीभवन अजिबात होत नाही. जे आपले जास्त औषध आहेत ना की बाष्पीभवनातच वाया जातात. म्हणजे 30% जरी म्हटलं तरी चालेल, 30% औषध बाष्पीभवनात वाया जातात. तर मग त्याच्यामुळे संध्याकाळी केल्यानंतर ते पाण्यावर खूप वेळ राहतं, त्यामुळे पानावरून खालच्या साईडने जर औषध द्यायचं असेल तर त्याला पण खूप मदत होती. अच्छा, तर मग याच्यामध्ये एकंदरीत तुम्ही खत व्यवस्थापन हे कशा प्रकारे केलं आणि किती वेळेस खत दोस याला दिलाय प्लॉटला हे एकंदरीत तुम्ही शेतकऱ्याला सांगा. खत कसं असतं माहिती आहे घ्यायचं तुमच्या स्टेजनुसार. सुरुवातीला मी 19-19 चालू ठेवलं, त्याला नंतर त्याला जीवाणू दिले, नंतर त्याला इसाबिन नावाचं औषध ते पण दिलं, आणि नंतर असं स्टेजनुसार मग 13-43 हे खत, नंतर 12-61, नंतर 052-34 असे खताचे डोस आहे ना, 6 दिवसाचं ठरलेलं आहे की 6 दिवसानंतर मला 5 किलो डोस सोडायचा. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट येतं, त्याच्यामध्ये बोरान येतं. आणि हे मग जे काही ड्रीप आहे, ड्रीप वगैरे तुम्ही ड्रीपमधून काही खतं वगैरे स्लरी वगैरे काय तसं? ड्रीपमधून मी सगळे खतं सगळे ड्रीपमधून सोडले जातात. एक ठिकाणी एक टाकी 300 लिटरची, त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेंचुरी आहे माझ्याकडं, त्याच्यामधून मी खत सोडतो मी त्याच्यामध्ये. आणि एकंदरीत म्हणजे आता याच्यामध्ये गवत जे काय आहे हे गवत नियंत्रणासाठी तुम्ही म्हणजे काय केलं याच्यामध्ये? म्हणजे थोडक्यात काय केलं माहिती आहे का, मल्चिंग टाकल्यामुळे आणखीन थोडा म्हणजे भरपूर त्रास कमी झाला मला. आणि जे मध्ये राहिलं तर मी मध्ये काय केलं तर माझ्याकडे ब्रश कटर त्यांनी कट केलं, नंतर तरी पण थोडेफार जे बुडकं शिल्लक राहतात तर ती बाया लावून मी कट करून घेतलं, समजा कुरपणी करून घेतली. तर मग आता तुम्ही मला याच्यामध्ये असं सांगा की हे जो काही तुमचा कारलीचा प्लॉट आहे याचा एकंदरीत आतापर्यंत किती याचे तोडे झालेले आहेत? याचे साधारण तोडे मी सांगायचं म्हणलं तर 31 जानेवारी माझा म्हणजे पहिला तोडा झाला होता तो माझा 70 किलो झाला होता. त्याच्यानंतर माझा 175 किलोचा तोडा झाला होता, त्याच्यानंतर माझा 400 किलोचा, आणि त्याच्यानंतर मला 600-800, आणि नंतर माझा 1 टन तोडा 7 दिवसात मला 1 टन माल आठवड्याला निघतो. तर मग आता तुम्ही जे काही हे मार्केट आहे तर मार्केट इथं लोकल मार्केटला तुम्ही माल देताय अथवा बाहेरच्या मार्केटला देताय? नाही, मी सगळा माल नगर मार्केटला देतो. लोकल मार्केटला कसं आमच्याकडं मनुष्यबळ खूप कमी. ऍक्च्युली मी सर्व्हिसला पुण्याला आहे आणि लॉकडाऊनमुळे गावाकडे आलो, ओढलं पाहिजे शेती होती, मला शेतीतलं काहीच माहीत नव्हतं. तर मी सुरुवातीतून प्लॉटमध्ये म्हणजे शेतीत बघून इकून तिकून माहिती गोळा करून शेती सुरुवात केली. मग नंतर मार्केटला आता मी नगरला जातो आणि स्वतःची बोलेरो गाडी आहे, तर त्या बोलेरो गाडीमध्ये मी साधारण 40 बॅग घेऊन जातो. म्हणजे असे आठवड्यातून 2 गाडी जाते माझी. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः मार्केटला घेऊन जाता? स्वतः. मी मला ड्युटी असल्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस माझं जाणं होत नाही, तर माझे वडील घेऊन जातात. एक ड्रायव्हर असतो आणि वडील असते. अच्छा, तर मग एकंदरीत तुम्हाला एक सरासरी ॲव्हरेज मार्केट रेट काय भेटतो बघायला? मी सुरुवातीला जो माल तोडा होता त्यावेळेस मला 57 रुपये भाव भेटला होता. नंतर मार्केटमध्ये 55, 50, 52, 45 आणि 40 मार्केट खूप दिवस होतं 35, आणि आता आजकाल 30 वर आलं, 30 खाली काय मार्केट येत नाही अजून. मानती येणार ही नाही का, फीट वाढल्यामुळे काय आलं कोणाचाच माल निघत नाही. तर मग मला तुम्ही असं सांगा याची ही लागवड जी काय आहे तुम्ही ही लागवड कोणत्या महिन्यात केली? मी नोव्हेंबरमध्ये लागवड केली होती याची. नोव्हेंबर. आणि मग याचा ड्युरेशन जो काही कालावधी आहे हे किती दिवसाचं पीक आहे? ॲक्च्युली हे पीक आहे 5-6 महिन्याचं, पण प्लॉटची पुरेपूर काळजी घेतल्यामुळं आज ह्या प्लॉटला झालेले आहेत 5 महिने. आणि जाणकारांचं म्हणणं अजूनही की अजूनही 2-2.5 महिने हा प्लॉट व्यवस्थित चालेल. तर मग आता याच्यामध्ये असं असतं की कारल्याच्या याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी असतात आणि वेगवेगळे कलर असतात, तर याच्यामध्ये आपल्या प्लॉटमध्ये ब्लॅक कलरचे कारले आपल्याला म्हणजे एकदम ग्रीन कलर टाईप दिसून येतात आणि व्हाईट कलर असतो, तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये काही तफावत असते का त्या दोन्ही? नाही, मार्केटमध्ये कसं प्रत्येक विभागावर डिपेंड असतं कारल्याचा कलर. हिरवा कलर हा सर्वांकडे चालतो, पण पांढरा कलर हा सर्वच मार्केटला नाही चालत. नाही, काही मार्केटला. आणि आपल्याला कसं नगर जिल्हा असल्यामुळे आपल्याला खाली औरंगाबाद मार्केट पण आहे, मुंबई मार्केट पण आहे, अन्नगर मार्केट पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला जिथून असा माल तयार झाला पाहिजे की कुठल्याही मार्केटला गेलं तर आपला माल राहिला नाही पाहिजे, हा विचार करून मी हिरवं कारला निवडलं. तर मग आता तुम्ही हे अशा एकदम चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करून एकदम चांगला उत्कृष्ट असा प्लॉट आणलेला आहे, तर तुम्ही शेतकरी म्हणजे जे काही नवीन आपला व्हिडिओ पाहून जे युवा शेतकरी आहेत
ते काही त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता म्हणजे कारले शेतीविषयी? कारले शेतीविषयी असं आहे, इतर जे काही इतर पीक आहेत इतर पिकाच्या तुलनेमध्ये ही शेती परवडेबल आहे अथवा म्हणजे कसं आहे? नाही, शेती निश्चितच परवडेबल, पण शेती ही सर्व्हिस सारखी करावी लागते. सर्व्हिस सारखी कशी? म्हणजे सकाळी 6 वाजता तुम्ही वावरात आले पाहिजे, शेतात आले पाहिजे, तुम्ही बघितलं पाहिजे शेतात काय. 1-2 तास सकाळचे 2 तास दिले पाहिजे तुम्ही, मग तुम्ही निश्चितच सक्सेस करू शकता. पण जर 2 तास जर देणं होत नसेल तर मग कारली शेती अवघड करणं म्हणजे सक्सेस करणं खूप अवघड आहे. कारण याच्यामध्ये प्रामुख्याने 3 रोग आहेत, भुरी, डावणी आणि व्हायरस. ह्या 3 रोगावर जर नियंत्रण मिळवलं तुम्ही तर तुम्ही कारले प्लॉट सक्सेस करू शकता. अच्छा, मग करपा वगैरे जो काही रोग असतो ते त्या करपा वगैरे रोगाचा याच्यावरती काही अटॅक वगैरे होतो? ॲक्च्युली मध्ये खूप असा अटॅक झाला होता रोगाचा, कारण प्लॉट होता थंडीमध्ये, तर थंडीमध्ये ॲक्च्युली काय होतं, दिवसाचं टेम्परेचर जास्त असतं आणि रात्रीचं टेम्परेचर खूपच कमी होतं. ह्या तफावतमध्ये भुरीन रोगाचा प्रादुर्भाव होतो. अच्छा, तर मग आता याच्यामध्ये तुम्ही ड्रिपने पाणी मल्चिंगमध्ये, तर म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन नेमकं तुम्ही कसं केलेलं आहे? 8 दिवसाला अथवा 2 दिवसाला कसं म्हणजे? पाण्याचं व्यवस्थापन आहे ना, तुमच्या क्लायमेटवर डिपेंड असतं. जेव्हा तुम्ही थंडी आहे का, तेव्हा मला 4 दिवसाला मिळून 1 तास मोटर चालू पाहिजे. अच्छा, आणि जसं जसं टेम्परेचर वाढत झालं तसं तसं मला टाईम पाणी वाढवत राहावं लागलं. पाणी वाढवण्यासाठी म्हणजे नंतर 1-2 तास आणले, 3 तास वाढला, तसं मला 4 तास मोटर चालू होती डेली, कारण प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे, माल पोचण्यासाठी पाणी लागतं. आणि हे हार्वेस्टिंग ज्या वेळेस तुम्ही म्हणजे हार्वेस्टिंग मजुरांनी करता अथवा म्हणजे तुम्ही स्वतः करता घरचे? मजुरांनी करतो. मजुरांनी, तर किती मजूर लागतात मग याला? आता एक एकर प्लॉट आहे तुमचा, मला 1 टन माल काढण्यासाठी मला 6 मजूर लागतं. 6 मजूर म्हणजे खर्च पण त्यामध्ये भरपूर आहे. हां, तर मग तुम्ही मला एकंदरीत याच्यामध्ये आता असं सांगा की याचा आतापर्यंत तुम्हाला खर्च किती झाला आहे आणि याच्यामध्ये उत्पादन किती भेटलंय? सगळा खर्च मला सगळे 1.25 लाखापर्यंत झाला. 1 एकरचा खर्च माझा 1.25 लाख रुपये, बाकीचा खर्च मी इन्क्लूड करत नाही, नंतरचं मजूर, कारण नंतर आपल्याला इन्कम चालू झाल्यानंतर मार्केटमधून पैसे पण येतात आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं ते. मग एक्सपेक्ट उत्पादन म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती झालं आहे? आतापर्यंत माझे 4 लाख रुपये प्लॉटमधून मला भेटलेले आहेत आणि अजून मला 2 लाखाची अपेक्षा आहे. म्हणजे माझं जानकारांचं म्हणणं आहे, जे दुकानदार लोक माझ्याकडे व्हिजिट करायला येतात, की 2 महिने या प्लॉटला अजून काही बनबन नाही, माल होईल. आतापर्यंत मी याच्यातून 12 टन उत्पन्न काढलं आहे आणि अजून मला 1-5 टन उत्पन्नाची अपेक्षा आहे. अच्छा, तर मग तुम्ही जॉब करून पण शेती पाहताय म्हणल्यानंतर एक चांगलं काम करताय तुम्ही, तर तुम्ही टोटल क्षेत्र जी काही जमीन आहे तुमच्याकडे ती किती आहे? माझ्याकडं 10 ते 11 एकर शेती टोटल. हां, तुम्ही ते एकले हँडल करता घरचे? म्हणजे खरं म्हणजे जास्त माझे वडीलच हँडल करतात, वडिलांना आई. मी फक्त असे नवीन प्रयोग करतो की वाढी करणं, टरबूज वाढी करणं, कारले करणं, ढेमसं करणं, असे नवीन नवीन प्रयोग चालू आहेत माझ्या शेतीमध्ये. तर नवीन नवीन प्रयोगमध्ये सर एक चांगले सक्सेसफुल आणि चांगलं उत्पादन घेत आहेत. तर अजून याच्या व्यतिरिक्त तुमच्या शेतीमध्ये काय काय आहे? माझ्या शेतीमध्ये कलिंगड होतं, तर 1/2 एकरमध्ये मी 22 टन कलिंगड काढलं होतं. अच्छा, म्हणजे खूप चांगलं उत्पादन घेतलं होतं म्हणायचं. तर कारले तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं आता, तर हे नेमकी ज्यावेळेस पाऊस आहे लागणार आहे आपला, त्यावेळेस तुमचा प्लॉट हा निघाल म्हणायचा, म्हणजे एंड व्हायचा. हो, तर त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं पीक याच्यामध्ये घेता येईल. हो, तर मल्चिंग पेपर हा तुम्ही म्हणजे पुन्हा यूज केलेला आहे अथवा नवीन टाकला होता? नाही, नवीनच यूज करतो मी. आणि 30 मायक्रॉनचा असला तर आपण 2 पीक घेऊ शकतो, पण याच्यावर मला दुसरं पीक घ्यायची तयारी मग आहे, त्याच्यामुळे मी एकाच पिकाच्या हिशोबाने टावला होता. आणि त्या स्पेशलनेस त्या मल्चिंग पेपरसाठी तुम्हाला 1 एकरसाठी किती खर्च आला? एक मल्चिंगचा एकरी खर्च तुम्ही मजुरासहित जर लावायचा जर पकडलं तर 10,000 रुपये खर्च येतो, की तुमच्या मल्चिंग पेपरमध्ये आणि त्याच्यात बसवण्याची कॉस्टसुद्धा इन्क्लूड आहे, 10,000 रुपये एकरी खर्च येतो. अच्छा, तर मग हे मल्चिंग पेपर तुम्ही ट्रॅक्टरने आतरला तर मजूर? नाही, आपल्या एरियामध्ये ट्रॅक्टर अवेलेबल नसल्या कारणाने मला मजुराचाच वापर करून घ्यावा लागला याच्यासाठी. म्हणजे जास्त कॉस्ट आली म्हणजे तुम्हाला जास्त खर्च झाला त्या? हा, खर्च थोडासा वाढतो, त्रास होतो जास्त. म्हणजे तर एकंदरीत सरांनी असं या प्रकारचं नियोजन करून एक कारले पिकामध्ये एक चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूयात आपण नवीन टॉपिक घेऊन नवीन विषयावरती. धन्यवाद.